त्या मुलाची महाराज त्या ठिकाणी आई गेली, आई गेली आणि आई गेल्यानंतर महाराज ते मुलगा महाराज जो सुंदर दिसायचा गुडगुडीत दिसायचा ना, त्याच मुलाची तब्येत त्या ठिकाणी खालवली, बारीक झाला. त्याच्या बापाला वाटलं आई गेल्याचं जास्त मनावर घेतलेलं दिसतं यानं, त्याची आई गेली, याला आईचं दुःख झालं असेल. त्या बापानं दुसरं लग्न केलं आणि महाराज त्याच्यासाठी दुसरी आई आणली, सावत्र आई आणली, सावत्र आई आणली. आणि सावत्र आई आली महाराज, आणि सावत्र आई आल्यानंतर ते पोरा पोरग जे सुधरा वाटत होतं ना त्याच्या बापाला, ते पोराची तब्येत अजून खालवली, अजून महाराज त्याच्या अंगावरची हाडकं दिसायला लागली. त्याच्या बापाच्या लक्षामध्ये येणारे झालं काय, याच्यासाठी मी लग्न केलं, दुसरी आई आणली, सावत्र आई आणली, तरीही याची तब्येत अशी खालवती. त्या बापाने एक दिवस त्या मुलाला जवळ घेतलं, मांडीवर बसवलं आणि विचारलं, अरे बाळा, अरे काय झालं, तुझ्यासाठी मी दुसरं लग्न केलं रे राजा, आणि तू का करतो असं, हा काय झालं. त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं, अहो बाबा, माझी जी खरी आई होती ना, जी सख्खी आई होती ना बाबा, ती खोटं बोलायची हो बाबा. आयुष्यामध्ये माझ्या आईनं मला जेवढं काही बोली ना, तेवढं खोटं बोली. महाराज विचार करा, जी सख्खी आई आहे ते मुलगा सांगतोय ती खोटं बोलली, आणि जी खरी आता जी सावत्र आई आणली ना, जी सावत्र आई ना, ती सावत्र आई त्या ठिकाणी खरं बोलते. विचार करा, जी सख्खी आई ती खोटं बोलते आणि सावत्र आई खरं बोलते. त्या बापाच्या कळणा बापाला समजना मुलाला काय सांगायचंय, त्यावेळेस तो मुलगा सांगू लागला, बापा ज्यावेळेस माझी खरी आई होती ना, ज्यावेळेस माझी खरी आई होती ना, त्यावेळेस माझी आई मला, मी जेव्हा खेळायला जायचो, मी खेळायचो खेळायचो, माझी आई आवाज द्यायची, अरे बाळा, अरे जेवायला ये र, जेवायला, अरे बघ, अरे तू जर जेवायला आला नाही ना, तू जर जेवाय, तुला 2 दिवस मी जेवायला देणार रे, तुला काठीनं मार मार मारण रे मी. पण बाबा, जी आई म्हणायची ना, तुला जेवायला देणार नाही, मी आईचं ऐकायचो नाही बाबा, मी खेळायचो, मला जेव्हा वाटेल तेव्हाच घरी यायचो, आणि घरी आल्यानंतर बाबा, जी आई म्हणायची ना, तुला जेवायला देणार नाही, तुला मारण, तीच आई बाबा माझी हात धुवायची हो, तीच आई मला मांडीवर बसवायची बाबा, आणि तीच आई स्वतःच्या हातानं काला करून मला भरवायची. पण बाबा, अहो ती आई खोटं बोलायची बाबा. एक दिवस मी बाबा शाळेतून आलो आणि खेळायला गेलो, खेळायला गेलो, आणि खेळायला गेल्यानंतर या आईने आवाज दिला, बाळा, अरे जेवायले, नाही आला ना, तुला त्या काठीनं मारेल, आणि 4 दिवस जेवायला देणार नाही बाबा. मी ऐकलं नाही हो बाबा आईचं, मी आलो नाही, मी आईचं ऐकलं नाही बाबा, मी जेवण सोडून दिल्याने खेळत राहिलो, आणि खेळ थकून थकलो भागलो, मग घरी आलो, आणि जी आई म्हणली होती ना तुला जेवायला देणार नाही, तुला मारल, त्याच आईने मारा, तिचं ऐकलं नाही म्हणून ना बाबा मला मारलो बाबा. ती म्हणली 4 दिवस जेवायला देणार नाही, आजचा 4th दिवस उजाडला बाबा, 4th दिवस आहे माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. तोच मुलगा सांगतोय, बाबा एक दिवस माझ्या आईने मला सांगितलं, याच आईने सांगितलं, अरे माझ्या साडीची एवढी इस्तरी कर, इस्तरी कर. त्यावेळेस मी आईला हात जोडले, आई आई मला इस्तरी येत नाही ग आई, आई मी कधी केली नाही. पण माय त्या मुलाचा दाईला त्या आईने सांगितलं, बाळा हे बघ, तू जर इस्तरी नाही केली ना, तर तुला त्या काठीनं मारल रे मी, इतकं मारल, विचार करू नको, तुला इस्तरी कर. आणि मला माहिती होतं ही आई जे बोलते ना ते करून दाखवते. बाबा मी इस्तरी घेतली, इस्तरी करू लागलो, आणि इस्तरी करत असताना बाबा माझा एक शाळेतला मित्र आला हो वही मागण्यासाठी, ती वही आणण्यासाठी मी पळत पळत गेलो, आणि माझ्याकडून चुकून ती इस्तरी त्याच साडीवर राहिली, आणि ती साडी जळाली हो बाबा. त्या साडी जळल्याचा वास त्या आईला गेला, आई आली आणि आईने बघितलं साडी जळाली. आई महाराज त्या ठिकाणी बाबा मला नाही नाही ते बोलली हो, नाही नाही ते बोलली, हा तू हटकून साडी जाळी बाबा, नाही नाही मला मारलं हो. मी सांगितलं, आई आई अगं माझा मित्र आला ग, त्याची वही देण्यासाठी मी गेलतो, आणि म्हणून तुझी साडी जाळली. आई मी हटकून नाही केलं,
तो मुलगा मारा दयावया करू लागला पण त्या आईने क्यू दाखवली नाही. मार मार मारलं, सांगितलं पाया पड. त्या मुलाला वाटलं अरे पाया पडल्यावर तरी माझी आई मला माफ करेल. आता पाया पडायला गेला त्याच आईने महाराज ती इस्त्री घेतली त्या मुलाच्या पाठीवर टेकवली. सरदीशी आवाज झाला त्यावेळेस तो मुलगा म्हणतो आई अगं का सोडून गेली ग, मला का सोडून गेली, कशाला गेली आई तो स्वर्ग, कोण भगवेल तुझा या बाळाला, ओ कशाला गेली आई तो स्वर्ग, कोण भगवेल तुझा या बाळाला. जगामध्ये मला वाटलं जगणं सोपं असेल पण आई नाही ग, हा सोपं नाही. आई माझं चुकलं ग मला माफ कर, पण आई मला सोडून जाऊ त्या मुलाची व्यथा आहे मला. तसं महाराज विचार करा, आपण ज्यावेळेस आत्महत्या करतो ना आत्महत्या केल्यानंतर आपल्या लेकरांची काय परिस्थिती होत असेल याचा जरासा माणसाने विचार करा. एका मुलाची कथा आहे, त्या मुलावर तशी परिस्थिती ओढवली महाराज लक्षात ठेवा. म्हणून आत्महत्या करत असताना माणसाने चार वेळेस विचार करा. मनाला लावू नका, पाठ जगाला दाबू नका, तुमच्या साथीला आम्ही अहो न बाबा जहर खाऊ नका, तुमच्या साथीला आम्ही अहो न बाबा जहर खाऊ नका, घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दाबू नका, घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दाबू नका, तुमच्या साथीला आम्ही अहो न बाबा जहर खाऊ नका, तुमच्या आणि लग्नाला लाडाची ताई हुंड्या वाचून जमन काही, आणि लग्नाला लाडाची ताई हुंड्या वाचून जमन काही, हवे कपडे घेऊ नका, हो टोपी गहाण ठेवू नका, नवे कपडे घेऊ नका, टोपी गहाण ठेवू नका, तुमच्या साथीला आम्ही अहो न बाबा जहर खाऊ नका, तुमच्या साथीला आम्ही अहो न बाबा जहर खाऊ नका, घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दाऊ नका, घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दाऊ नका, तुमच्या साथीला आम्ही अहो न बाबा जहर खाऊ नका, तुमच्या साथीला आम्ही अहो न बाबा जहर खाऊ नका. माणसानं स्वतःचं जीवन संपवताना महाराज चारच विचार करावा.